तुम्ही स्वतः स्वयंपाक वगैरे करता का स्वतः करते ना तुमच्या हातचे कुठले पदार्थ दादांना खूप आवडतात <laughs> दादाना साबुदाण्याची खिचडी आवडते माझ्या हातची पुरणपोळी आवडते हो अच्छा तुमच्या हातची पुरणपोळी खूप आवडते हो। नाही दादांना फक्त साड्या बिड्या खरेदी करायची प्रचंड आवड आहे ते फक्त सगळ्यांसाठीच घरातल्या सगळ्यांसाठीच खरेदी करतात साड्यांची त्यांना फार आवडतं मुळात संगीत आवडतं पण आता संगीताच संगीता वेळ जे आहे ते मी प्रवास मी खूप करते त्यामुळे येता जाता गाडीमध्ये तो माझा पुरा होतो कारण संगीत ऐकणं आवडतं मला मला अजून एक विचारायचं की आता आपण पोहे आणि उपमा खाल्ला तुमच्या घरात तरी असं होतं का की चार पोळ्या उरल्या जरा फोडणीची पोळी करा हो होतो ना कारण सगळ्यांना खर तर पोळीचा जिवडा सगळ्यांनाच आवडतो मला माहिती असेल तर किंवा फोडणीचा भात सुद्धा आणि करतो आपण सुद्धा करतो सगळ्यांना आवडतो पण तुम्ही स्वतः स्वयंपाक वगैरे करता हो, का स्वतः करते ना तुमच्या हातचे कुठले पदार्थ दादांना खूप आवडतात <laughs> दादांना साबुदाण्याची खिचडी आवडते माझ्या हातची पुरणपोळी हो आवडते हो। तुमच्या हातची पुरणपोळी खूप आवडते बर एकदा तुम्हाला सांगतो ते आमच्या किचन कलाकार मध्ये अमृता मॅडम म्हणाल्या होत्या की देवेंद्रजी पस्तीस पुरणपोळ्या खातात त्याचा त्यांना एवढा त्रास झाला की त्यामुळे कुठेही गेले तरी आम्हाला पुरणपोळ्या येतात त्रास तसं काही होणार नाही तुम्ही फक्त आवडते संख्या नाही आम्ही सांगितले त्याच्यावर <laughs> तो विषय नाही पण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अहो कधीतरी जरा दहा मिनिटं माझ्याशी बसून बोला असं कधी म्हणायची वेळ येते कधीतरी व्हायचं ना पूर्वी जरा मुलं लहान असताना कारण मुलांच्या सुट्ट्या वगैरे असायच्या तेव्हा त्यांच्यासाठी वेळ काढावा असं वाटायचं आता मुलं मोठी झाली आहेत पण तरी सुद्धा आता मला आमच्या घरी म्हणजे नाटकाचा प्रयोग लागला दौरा लागला की खूप बोलणे खाऊन घरातनं बाहेर पडावं लागतं मला खूप की म्हणजे अगदी दामले सरांना कळत नाही का आपला संसार आहे मग त्यांना वाटत नाही का की तू थोडं घरी राहावं इथपर्यंत जातं ते मी तिला म्हणलं तुला प्रशांत दामलेंचा नंबर देतो तू, तू बोल <laughs> की इतके प्रयोग का होता तर तसं तुमचं कधी होत नाही का की काय सारखं दौरा बाहेर निघाला थोडं दहा मिनटं बसा बोला कधी कधी होतं ना त्यांची तब्येत वगैरे जरी समजा कधी नरम गरम असेल तर आम्ही आम्ही अगदी म्हणतो की थोडासा आराम करा तर थांबा किंवा कधी वेळ द्या स्वतःला सुद्धा किंवा आम्हाला सुद्धा ऐकतात ऐकण्यासारखा वेळ म्हणजे तसं काही कारण नसतील तर मग ते थांबतात अदरवाईज मग त्यांचं काम तर एवढी असतात बरोबर त्यांना जायलाच लागतं व्याप खूप मोठा व्याप खूप मोठा आहे बरोबर पण तरी तुम्हाला एकत्र असं फिरायला जायचं ठिकाण आवडीचं कुठलं तुमचं की जिथे तुम्ही मोस्टली जातात कुठेही एकत्र जाणं हेच ठिकाण सांगायचं काही ठिकाण आमच्या फार्म हाऊसला तरी आम्ही एकत्र असतो आम्हाला छान आनंद मिळतो बरोबर आहे जसं तुम्ही आता म्हणालात की घरात लहानपणापासून येणाऱ्या जाणाऱ्यांचा एवढा राबता होता की सांस्कृतिक क्षेत्रातली माणसं होती राजकीय गाणी ऐकणे आता तंबूच्या सिनेमाचा विषय निघाला तुम्हाला सिनेमे पाहायला आवडत असेल आवडत ना हो सगळंच आवडतं ह्या सगळ्याला वेळ देता येतो मुळात संगीत आवडतं पण आता संगीताच वेळ जे आहे ते मी प्रवास मी खूप करते त्यामुळे येता जाता गाडीमध्ये तो माझा म्हणजे व्यासंग पुरा होतो संगीत ऐकणं मा आवडतं मला बरोबर कुणाची गाणी आवडतात तसेच संगीत सगळ्याच प्रकारचं आवडतं मला म्हणजे आधुनिक सुद्धा आवडतं मुळात तुम्हाला अरिजित सिंग आवडत असावा मुणा आवडतो ना सोनू निगम सोनू निगम खूपच आवडतात वा बात आणि जुनी शास्त्रीय संगीताची वगैरे असं सुद्धा गाणी शास्त्रीय संगीताची फार मला माहिती नाही पण आवडतात म्हणजे असं अगदी मैफिली ऐकायला पण आवडतात पण त्यातलं फार ज्ञान नाहीये पण आवडतात बरं नाटक पाहायला आवडतं नाटक सुद्धा पाहायला त्याच्यामुळे मी हे त्यांना कविता आवडतात कविता आवडतात मला तुम्ही सांगितलं तुम्हाला कविता आवडतात मला पण आता फार बरं वाटलं ऐकून आणि तुम्ही माझ्या नाटकाला पण नक्की तुम्हाला नक्की बर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये किती सगळं वाटलं लोकप्रियता वाढली कामं आली पक्ष ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन कधीतरी असं वाटतं ना की अहो सगळं थोडं आता आपण आपल्यासाठी जगू थोडासा वेळ की शांत बसू तब्येत सांभाळू हे सगळं होतं का हो आता का ह्या सगळ्याला वेळ नाही मिळत तसा वेळ मिळत नाही पण कसं आहे की तेच त्यांचं ध्येय तेच त्यांचं जग असल्यामुळे त्यातच त्यांना आनंद मिळतो एक दिवस समजा सुट्टी घेऊन रिकामपणे बसलं तर त्यांना ते काही वेळ आणि त्यांना असं वाटतं की आता आपल्याला अस्वस्थ व्हायला लागतं किंवा आजारी पडल्यासारखं वाटायला लागतं त्यापेक्षा माणसात जाणं हेच त्यांच्यासाठी सगळ्यात आनंदाचं आहे बरोबर आणि ते त्यांचं पॅशन असल्यामुळं तेच त्यांचं जग आहे सगळं बरोबर त्याच्यामुळे जो त्यांचा आनंद आहे तो आमच्यासाठी पण आनंद वा फारच भारी मला घरात कुठले पदार्थ जास्त खाल्ले जातात इन जनरल सगळ्यांच्या आवडीचं नॉर्मल आपण जे आपण घरगुती जेवण करतो ते अगदी अग आणि साधं जेवण असतं आमच्याकडे कुठलं तुम्ही खरेदीला वगैरे स्वतः जाता का, हो। खरेदीला जातो भाजीला भाजी सुद्धा आणते मी म्हणजे सगळं नॉर्मल सगळं गोष्टी हे हो घेऊन या असं ना होत <laughs> नाही दादांना फक्त साड्या बिड्या खरेदी करायची प्रचंड आवड आहे फक्त पक... सगळ्यांसाठीच घरातल्या सगळ्यांसाठीच खरेदी करतात साड्यांची त्यांना फार आवडतं किती छान मला ना मी कधीच त्यांना भेटलो नाहीये कधी असं प्रत्यक्ष पाहिलं नाहीये त्यांचा एखादा असा गुण जो तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो नवरा म्हणून <laughs> नवरा म्हणून काय पण त्यांचा वक्तशीरपणा हा सगळ्यात भावणारा गोष्ट खूप पाळतात स्वच्छता तर सगळ्यांना माहितीच आहे अनेक गोष्टी त्यांच्या घेण्यासारख्या आहेत